नेहरूंच्या संमतीनं देशाची फाळणी झाली आणि देशाचे तीन तुकडे झाले. पुढे नेहरूंच्या कचखाऊ धोरणामुळे आपल्याला अक्साई चीनचा प्रदेश गमवावा लागला. वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेस सरकारनं बांगलादेश भोवतालची सीमा संरक्षित न केल्यामुळे अवैध बांगलादेशी रोहिंगे भारतात स्थायिक झाले. भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सैन्य बळांची आहे. आपल्या सैन्याला सीमा भागात पायाभूत दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी BRO अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची आहे. 2014 पासून मोदी सरकारनं सीमा भागात पायाभूत सुविधा रस्त्यांचं जाळं निर्माण केलंय. नुकतंच राजनाथ सिंग यांनी BRO नं 11 राज्यात 2900 कोटी खर्चून तयार केलेले 90 प्रोजेक्ट यांचं लोकार्पण केलं. यामध्ये अरुणाचल प्रदेशमधील नेचीपू टनेल, पश्चिम बंगालमधील बगडोरा आणि बराकपूर एअरफील्ड, 2 हेलिपॅड्स, 22 रस्ते आणि 63 पुलांचा समावेश आहे. 2021 पासून BRO चे 8,000 कोटी रुपये खर्चाचे विक्रमी 295 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. 2022 मध्ये सुमारे 2,900 कोटी रुपयांच्या 103 प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. 2021 मध्ये 2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे 102 प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. एकीकडे विरोधक देशात परदेशात जाऊन शेजारच्या देशांचे एजंट असल्यासारख्या प्रतिक्रिया देत आहेत, तर आपले मोदी सरकार BRO च्या माध्यमातून सीमा भाग पायाभूत सुविधांसह परिपूर्ण करून शत्रूशी 2 हात करायला सुसज्ज करत आहेत. BRO केवळ भारताच्या सीमा सुरक्षित करत नाही, तर सीमा भागांच्या सामाजिक आर्थिक विकासातही महत्वाची भूमिका बजावत आहे.